आपलं शहर आता स्मार्ट होतंय. मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूज चे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना. नमस्कार. आज नवरात्रीचा नववा दिवस आहे. आजच्या दिवशी नवमी म्हणून साजरा केली जाते. नवमीच्या दुसरी दिवशी माता दुर्गेचा सिद्धिदात्री या नावाने पूजा केली जाते. आजच्या दिवशी कलर आहे जांभळा कलर. देवी माता सगळ्यांना सुखी समाधानी ठेवू एवढंच मातेच्या चरणी प्रार्थना. शुभ दसरा. सोन घ्या सोन्यासारखं राहा. धन्यवाद. सर्वमंगल्ये मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. अम्बा पाली से जगदम्बा पाली से अक्का कोटि जनरन्ना दीने उत्तरी अम्बा पाली पाली से
ओ देवा सुंदर जगा मंदी कार माणूस घडविलास देवा सुंदर जगा मंदी कार माणूस घडविलास 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 कार माणूस घडविलास ओ भीक मागण्या भूक दिली भीक मागण्या भूक दिली जन्म चालण्या दुःख दिले जन्म चालण्या दुःख दिले घडविलास घडविलास कार माणूस घडविलास पांघराया न्हाय दिलं अंतराया काय दिलं पांघराया न्हाय दिलं अंतराया काय दिलं चालायला पाय दिलं पाय खाली काय कार माणूस घडविलास ओ देवा सुंदर जगा मंदी कार माणूस घडविलास 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 दुःख मंदी बुडविलास भाळ दिल भाळ दिल भाळ दिल ओ इटळ टाळण टाळ दिल मजल तरीच भाळ दिल बहिरहुन्या कान दिल मिटायला डोळ दिल घडविलास घडविलास कार माणूस घडविलास वर्षासाठी अज्ञातवासात गेले होते तेव्हा त्यांनी आपले शस्त्र शमी वृक्षाच्या ढोणीमध्ये लपवून ठेवली आणि तेव्हा एक वर्षाचा अज्ञातवास संपून परत आले तेव्हा त्यांनी ती ढोणीनं शस्त्र बाहेर काढली त्याचे पूजन केले तेव्हापासून शमी वृक्षाखाली शिलंगण आणि शस्त्रपूजन ही प्रथा पडली हो आणि ही शिलंगणाची प्रथा जळगावमध्ये अजूनही टिकून आहे या दिवशी हजारोच्या संख्येने लोक एका ठिकाणी जमतात आणि शमीची पाने किंवा आपट्याची पाने ज्याला सोनं म्हणतात ती लुटतात आणि पाच देवांना जाऊन ती वाहतात हो आणि ते जेव्हा घरी येतात त्यावेळी त्यांचे औक्षण करून त्यांना आत घेतलं जातं आणि मग ती पाने देवाला वाहिली जातात आणि यानंतर एकमेकांना ही पाने देऊन सोनं घ्या सोन्यासारखं राहा अशी म्हणण्याची प्रथा आहे कारण सोनं हे शुद्ध आहे आणि त्याला एक झळाळी असते पहा आणि हेच नातं एकमेकात वृद्धिंगत व्हावं
अशी त्यामागे भावना असावी. शिवाय दसरा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आणि त्या दिवशी पूर्वापारपासून एक प्रथा चालत आलेली आहे की त्या दिवशी एक गुंजभर तरी सोनं खरेदी केलं जातं. हो आणि त्यानिमित्ताने घरामध्ये समृद्धी येते. सोनं घ्या सोन्यासारखं राहा. नहीं बचा तो साईं को तेल देगा. हाँ चार ही थे और चारों ने मना कर दिया. वो देखो खाली हाथ द्वारका माई वापस जा रहा है साईं. अब देखते हैं कि कैसे जलाता है दिया साईं. आपने झूठ बोला था ना. हाँ साईं को तेल नहीं दिया तुमने. एक दिन ऐसा आएगा तुम्हारे घर में दिए नहीं जलेंगे. भैया शांत रह, शांत रह भैया. भैया भाई ये सब छोड़ो, रामजन्म का मुहूर्त टल जाएगा. लेकिन भैया दीप नहीं जलेंगे. जरूर जलेंगे. दीपों को जलना. अगर लोगों को चमत्कार ही चाहिए विश्वास के लिए तो चमत्कार होंगे. दीप जलेंगे. सांचो तेरो पहले क्यों नहीं बताया. कहाँ रखा है बताएंगे. वो कोने में जो मटका है सुती है. वैची साईं ने तो पहले से ही तेल से भरा मटका रखा हुआ है. बाबा ये तो पानी है.
छोटी छोटी खुशियों में खोए हुए हम सारे लगे संग जिंदगी के रंग आंखों की खुशी ना जाए जाए ना ये ढल जिले हर पल किसने देखा है ये कल सी फिसलती है जिंदगी।